नमस्कार शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर हवामान अभ्यासक सध्या महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीवर आपण नजर टाकली तर भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये अजूनही पावसाची परिस्थिती कायम आहे परंतु पावसाचं प्रमाण कमी होऊ लागलं आहे महाराष्ट्रात खास करून मराठवाडा आणि विदर्भाच्या पूर्व भागामध्ये ढगाळ परिस्थिती आणि पावसास अनुकूलाचं वातावरण आज तयार होण्याची शक्यता काही प्रमाणात आहे अरबी समुद्रामध्ये थोडं पावसाचं क्षेत्र असल्यामुळे पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये ढगाळ परिस्थिती किंवा पावसाचं वातावरण तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही भारतावरील डब्ल्यू डीचा प्रभाव अद्याप संपलेला नाही आपण समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो नाशिक पालघर मुंबई परिसर या ठिकाणी अजूनही परिस्थिती पावसास अनुकूल अशी परिस्थिती आहे नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ परभणी वाशिम हिंगोली त्याचबरोबर पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसास अनुकूल अशी परिस्थिती आहे मोठी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये आपल्याला दिसते आहे त्यामुळे अजूनही पावसाचं वातावरण किंवा डब्ल्यू डीचा प्रभाव महाराष्ट्रात कायम आहे त्यामुळे ढगाळ परिस्थिती वाढत असून काही विभागात अजूनही पावसाची शक्यता वाढते आहे अरबी समुद्रात मोठं पावसाचं क्षेत्र असल्यामुळे पालघर ठाणे जिल्ह्यामध्ये पावसाचं वातावरण एखाद दुसऱ्या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता आहे आपण जी एफ एस मॉडेलनुसार पावसाची शक्यता असलेले दिवस कोणते हे पाहणार आहोत आज पूर्व विदर्भात पावसाची शक्यता जेफेस मॉडेलने वर्तवली आहे त्याचबरोबर मुंबई ठाणे पालघर या भागातही पावसाची परिस्थिती असून किनारपट्टीच्या अंतर्गत भागात अरबी समुद्रात ही क्षेत्र आहे किनारपट्टीवर त्याचा प्रभाव थोड्याफार प्रमाणात निर्माण होऊ शकतो पुन्हा एकदा विदर्भात चोवीस तारखेला पावसाची परिस्थिती निर्माण होईल पंचवीस तारखेला पूर्व विदर्भ मध्ये पावसाची परिस्थिती असणार आहे जोरदार पावसाची परिस्थिती पूर्व विदर्भामध्ये सव्वीस तारखेलाही असणार आहे सत्तावीस तारखेलाही पूर्व विदर्भात पावसाची शक्यता कायम आहे पावसाचा प्रभाव अठ्ठावीस तारखेला कमी होईल मात्र पूर्व विदर्भात एकोणतीस तारखेला किंवा तीस तारखेला देखील पावसाची परिस्थिती राहण्याची शक्यता आहे पुढेही पूर्व विदर्भात पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग जमा होऊ लागले आहेत अगदी मुंबईपासून पालघरपर्यंत किनारपट्टी भागातही पावसास अनुकूल असं वातावरण तयार होतं आहे आपण बघतो नंदुरबार धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा ढगाळ परिस्थिती आहे जळगाव जिल्ह्यामध्ये ढगाळ परिस्थिती आहे अमरावती अकोल्यामध्ये सुद्धा ढगाळ परिस्थिती राहणार आहे आपण बघतो नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणीही पावसाचं वातावरण राहणार आहे महाराष्ट्रात एकूणच ढगाळ परिस्थिती पुन्हा वाढू लागली आहे डब्ल्यू डीचा प्रभाव पुन्हा वाढतो आहे अधूनमधून उत्तर महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती राहण्याची शक्यता आहे आपण बघतो मध्य महाराष्ट्र आणि पुणे सातारा सांगली अहमदनगर बीड छत्रपती संभाजीनगर या भागातसुद्धा बावीस तारखेला ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे संपूर्ण कोकण किनारपट्टीला देखील ढगाळ परिस्थिती बावीस तेवीस तारखेला राहण्याची शक्यता आहे अरबी समुद्रात तयार होत असलेल्या पावसाच्या परिस्थितीचा परिणाम किनारपट्टी भागात आणि उत्तर महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे आपण चोवीस तारखेलाही बघतो नंदुरबार धुळे नाशिक या भागात किंवा मुंबई किनारपट्टीलाही ढगाळ परिस्थिती राहील एखाद दुसऱ्या ठिकाणी पावसाचा शिडकाव होण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेच्या दरम्यान चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ढगाळ परिस्थितीच नव्हे तर गारपिटीची शक्यता आहे मात्र आपण बघतो पुन्हा एकदा तीस तारखेला महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामध्ये आपण बघतो हिंगोली वासिम परभणी नांदेड जालना जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग या ठिकाणी पुन्हा पावसाची परिस्थिती दाखवण्यात येते लातूर जिल्ह्यामध्ये थोडीफार पावसाची बस निर्माण होण्याची शक्यता आहे म्हणजे तीस तारखेला बंगालच्या उपसागराच्या दिशेने येत असलेले वारे आणि एकूणच पुन्हा डब्ल्यू डीनचा प्रभाव यामुळे तीस तारखेनंतर पुन्हा पावसाची बस निर्माण होईल असा अंदाज महाराष्ट्रामध्ये आहे खास करून मराठवाडा आणि विदर्भात याचा प्रभाव असेल आणि त्याच वेळेस अरबी समुद्रातही पावसाची बस निर्माण होत असल्यामुळे पुन्हा पावसाचं वातावरण तीस तारखेपासून सुरू होईल असा अंदाज आहे त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी नियोजन करावं हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास आपण लाईक करालच अशी अपेक्षा करतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय बळीराजा